तुम्हाला नाटिकेतून तर ते कळणारच आहे, पण मी सांगते थोडीशी प्रस्तावना. इंग्रजांनी त्यावेळेस ब्रिटिश हुकूमत भारतामध्ये होती आणि त्यांनी मिठावरचा कर, बघा मीठ जीवनावश्यक वस्तू आहे, त्याच्याशिवाय अन्न बेचव लागतं, आणि त्या मिठावर त्यांनी 2% अगोदर टॅक्स होता, कर लादत होतं ब्रिटिश शासन, आणि ते कर आता 20-25% त्यांनी लादलेलं होतं, आणि खूप विनंती करून सुद्धा त्यांनी ते कर कमी केलेलं नव्हतं, आणि गोरगरीब भारतीय जनतेला ते कर देणं परवडण्यासारखं नव्हतं, म्हणून गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. बघा खूप पत्र लिहिली गेली इंग्रज शासनाला, ब्रिटिश सरकारला, पण ते काही झुकण्यास तयार नव्हते किंवा मानण्यास तयार नव्हते. तेव्हा गांधीजींनी साबरमती आश्रमातून 12 मार्च 1930 रोजी ही यात्रा सुरू केली आणि ती दांडी या शहरातील समुद्राच्या ठिकाणी ती यात्रा संपणार होती. या यात्रेसाठी 24 दिवसाचा पायी प्रवास त्यांनी केला, 385 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. कशासाठी? की भारतीय जनतेला मीठ स्वस्त दरात मिळावं म्हणून. आणि गांधीजीचं एक असं होतं की ते प्रत्येक गोष्ट अहिंसेच्या मार्गाने करत होते, सविनय करत होते, म्हणूनच ह्या सत्याग्रहाला सविनय सत्याग्रह असं म्हणतात. आणि सविनय त्यांनी कायद्याचा भंग केला होता, जे कायदे मिठावर मिठाच्या बाबतीत लादलेले होते ते कायदे ते सविनय भंग करणार होते. आणि हा 24 दिवसाचा प्रवास 12 मार्च ते 6 एप्रिल असा 24 दिवसाचा पायी प्रवास 385 किलोमीटरचा त्यांनी केला होता. सुरुवातीला त्यांच्यासोबत फक्त 78 लोक त्यांच्यासोबत होते, पण जसं जसं ही सगळ्यांना कळत गेलं, हजारो भारतीय त्यांच्यासोबत जोडले गेले आणि हा मिठाचा सत्याग्रह तब्बल 1 वर्ष चालला आणि भारतीयांना मीठ स्वस्त दरात मिळण्यासाठी गांधीजींनी फार मोठं योगदान दिलं. म्हणूनच याला दांडीपासून दांडी यात्रा होती, ही मार्च महिन्यात सुरू झालेली होती, म्हणून ह्याला दांडी मार्च असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे एक निमित्त होतं त्यांच्यासाठी, सर्व भारतीयांना आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्र करण्यासाठी. हे सरकार हे सरकार ये आपने क्या किया, हे देखो आ गए हे लोग रोते हुए. हे सरकार आपने हमारा नमक का टैक्स क्यों बढ़ाया? इतना जुलूम मत कीजिए सरकार, पहले हमने 2 गुना टैक्स बढ़ाया था, अब हम 20 गुना टैक्स बढ़ाएंगे तो तुमको देना ही पड़ेगा. सरकार आप तो गलत समझ गए हैं, इन्हें धक्के मार के निकाल दो. अब हमारी मदद कौन करेगा? चलो अब हम गांधी जी के पास चलते हैं. प्रणाम बापूजी. प्रणाम बापूजी. अंग्रेजी सरकार ने नमक का टैक्स 20 गुना बढ़ा दिया है, हम विनती करने गए तो उन्होंने धक्के मार के निकाल दिया. उन्होंने जो भी किया वो अच्छा नहीं किया, ये बहुत ही गलत है. अब आप ही इस बड़ी समस्या से हम सब भारतवासियों को बचा सकते हैं. मैं मोहनदास करमचंद गांधी मेरे भारतवासियों के लिए दांडी यात्रा करूंगा और जीवन आवश्यक नमक के लिए नमक का भंग करूंगा. दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. जलती रही गांधी तेरी मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. धरती पे लड़ी तूने अजब ढंग की लड़ाई, रागी न कही तो पन बंदूक चलाई, दुश्मन के किले पर भी नकी तूने चढ़ाई, बाहरे फकीर खूब करामात दिखाई, चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने
दिया कमान। रघुपति राघव राजा राम, शतरंज बिछा कर यहाँ बैठा था जमाना। लगता था कि मुश्किल है फिरंगी को हराना, टक्कर थी बड़ी जोर की दुश्मन भी थटाना। समुद्राजवळ ते पोहोचले आणि आता ते मिठाचा सत्याग्रह म्हणजे मीठ घेऊन मिठाचा कायदे भंग करणार आहेत। त्याच्या पूर्वी गांधीजींनी त्या सभेला उद्बोधून एक म्हणजे उद्बोधन केलं त्यांचं, तर ते आता पहा। नमस्कार मेरे भारतवासियो, आज मैं आप सभी के सामने यह घोषणा देने के लिए खड़ा हूं कि हम स्वतंत्र संग्राम के एक हिस्से के रूप में नमक सत्याग्रह की शुरुआत करेंगे। मैं आप सभी को यह बताना चाहता हूँ कि हम सब अहिंसा और सत्याग्रह मार्ग पर चलेंगे, कोई भी शांति का उल्लंघन नहीं करेगा, नहीं करेगा, नहीं करेगा, वंदे मातरम। क्रोध में आकर कोई भी गलत कदम नहीं उठाएगा, नहीं उठाएगा, नहीं उठाएगा, वंदे मातरम। मैं आप सभी को यह बताना चाहता हूँ कि हम सब मिलकर एक संकल्प ले कि उन अंग्रेजों के कर 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 का भुगतान नहीं करेंगे, नहीं करेंगे, नहीं करेंगे, वंदे मातरम। ये पानी भी हमारा है, ये नमक भी हमारा है, तो हम कर का भुगतान क्यों करें, क्यों करें, क्यों करें, वंदे मातरम। अगर हम में ताकत है, अहिंसा मार्ग पर सत्याग्रह करने वाले हैं। चलो यहाँ से, आज से ये नमक हमारा है, हम सब भारतवासियों का है। वंदे, वंदे। आबाद रहे वो गांव में आना।